या गावच्या सरकारशी आम्ही निगडीत आहोत. अगदी पहिल्या कार्यक्रमापासून ते शेवटच्या कार्यक्रमापर्यंत मी आहे. मला पहिला कार्यक्रम आठवतोय तो आपण डिसेंबर मध्ये नव्हता घेतला, श्रावणामध्ये घेतला होता पहिला. ऑक्टोबर किंवा श्रावणात होतो तो, कारण खूप पाऊस आला होता आणि पावसात भिजत आम्ही आलो होतो. हा, आणि खूप पाऊस होता त्या दिवशी, पावसात भिजत आलो होतो आणि तो पौडी पाण्यावर गणपती मंदिरचा हॉल होता तिथे कार्यक्रम. तर तेव्हापासूनचा हा प्रवास इथे चालू आहे आणि आज थोडस आनंदही होतोय की मी या कार्यक्रमात आहे. थोडस काहीतरी वाटतंय की आता आपला हा नव्या सप्ताह संपणार आहे, आता निश्चित काय आहे ते आपल्याला थोड्या वेळाने समजेल. तर आजच्या या कार्यक्रमाचं स्वरूप थोडस असं आहे की ज्यांना काव्य सप्ताहाचा शांता गोविंद काव्य पुरस्कार प्राप्त झालेला आहे अशा कवींना या ठिकाणी पाचारण केलंय. आणि मला सांगायला आनंद होतो की पहिला पुरस्कार मला मिळाला. तर पहिला शेवटचा मी म्हटले तर जेवढे त्यांना शक्य झाले तेवढ्यानंतर मी या ठिकाणी बोललो आहे. तर आजच्या या कार्यक्रमाचं शीर्षक पण असंच त्यांनी वेगळं दिलंय की कवितेचं शीर्षक आहे स्मृती लोक. आठवणी आता विसरणं आता व्हायला लागलेलं आहे त्या संदर्भातली कविता. किती किती शब्द चिमण्या चिमचिमत राहायच्या मन नावाच्या झाडावर. किती किती शब्द चिमण्या चिमचिमत राहायच्या मन नावाच्या झाडावर. आठवांच्या चिमण्यांचा चिमचिमाट असह्य व्हावा इतका हिरहिरत राहायचा हा आठवांचा गवा. आठवांच्या चिमण्यांचा चिमचिमाट असह्य व्हावा इतका हिरहिरत राहायचा हा आठवांचा गवा. पण तेव्हा कोण जाणे कुठल्या कुठल्या कोपळीत दडलेल्या शब्दांच्या चिमण्या एक एक करत उडून गेल्या. पण तेव्हा कोण जाणे कुठल्या कुठल्या कोपळीत दडलेल्या शब्दांच्या चिमण्या एक एक करत उडून गेल्या. उडली संपूर्ण रिकामी कोपळी हळूहळू आठवांच्या चिमण्यांनी पर्णहीन झाडावरून उडून गेल्या. उरला फक्त सातारा. उडून गेलेल्या या चिमण्या कितीही हका मारल्या तरी परत परत फिरत नाही. उडून गेलेल्या या चिमण्या कितीही हका मारल्या तरी परत फिरत नाही. रिकाम झाड रिकाम घर रिकाम मन निरर्थक वाचत राहतो. चिमण्या उडून गेल्या आहेत तेही समजण्यापलीकडे स्मृतीलोप झालेलं मन. चिमण्यांनी उडून गेल्या आहेत तेही समजण्यापलीकडे स्मृतीलोप झालेलं मन आणि असुरक्षित एकांत बेटावर स्वशोधासाठी झगडणारा त्याही पलीकडे गेलेला जीव. खरंच चिमण्या आता उडून गेल्या आहेत.